कळमेश्वर तालुक्यातील सरपंच शिल्पा केळसे यांचे पती मारुती केळसे हे सचिवांना रोखाने बोलत असता सदस्यांनी त्यांना तुम्हाला ग्रामपंचायत कार्यालयाच्या कामकाजात हस्तक्षेप करता येणार नाही असं म्हटलं असता ग्रामपंचायत कार्यालयात संदीप मोहोळ यांना मारहाण करण्यात आली आहे. याबाबत ग्रामपंचायत सदस्यानं थेट सावनेर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सरपंच शिल्पा केळसे यांचे पती मारुती केळसे यांच्या हस्तक्षेपामुळे गावात मोठ्या प्रमाणावर विकास कामांना खीळ बसली असून गावातील नागरिकसुद्धा सरपंचांच्या पतीच्या हस्तक्षेपामुळे त्यांच्या कारभारांना वैतागलेले आहे. त्यांच्या विरोधात नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांनीसुद्धा तक्रार दाखल करून सरपंच शिल्पा केळसे यांना अपात्र आणि त्यांचे पती मारुती केळसे यांना ग्रामपंचायत कार्यालयात शासकीय कामात हस्तक्षेप करत असल्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी सदस्य संदीप मोहोळ यांनी केली आहे. मी ग्रामपंचायत सदस्य कुमारी संदीप मोहोळ सरपंच शिल्पा मारुती केळसे यांच्या हस्तक्षेपामुळे गावातील विकास कामे खोळंबलेली आहे. गावामध्ये पावसाळा सुरू होऊन सुद्धा सरपंचाच्या पतीच्या हस्तक्षेपामुळे नाल्यासुद्धा साफसफाई करणे दुर्लभ झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये कधी पाणी शिरेल यांचा नेम नाही. तसेच नाल्या तुडुंब भरल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे. तसेच सरपंच व पती गावामध्ये अनधिकृत अतिक्रमण करण्यास गावातील काही विशिष्ट नागरिकांना प्रोत्साहित करत आहे. त्यामुळे मी ग्रामपंचायतमध्ये गेलो असता सरपंच पती मारुती केळसे यांनी मला ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मारहाण केली व जीवाशी मारण्याची धमकी दिली. माझ्या जीवाला काही कमी जास्त झाल्यास सरपंच शिल्पा केळसे व पती जबाबदार असेल. मी मुख्याधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांना सरपंच शिल्पा केळसे अपात्र घोषित करावे व शासकीय कामात हस्तक्षेप करणाऱ्यांना त्यांच्या पतीवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी अशी मी मुख्याधिकाऱ्यांना दाद मागितली. युवराज मिश्रा, स्टार मार्श न्यूज, नागपूर.